स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील, स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। अष्टावाळवा वाटेतील श्री काशीलिंगाचे दर्शन आज हजारो भाविकांनी घेतले, तसेच अमावस्यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा लाभही घेतला। अष्टावाळवा रस्त्यावर श्री विरोबाचे अर्थात काशीलिंगाचे जागृत देवस्थान आहे। निसर्गरम्य परिसरात श्री काशीलिंगाचे आकर्षक आणि मनमोहक मंदिर उभारण्यात आले आहे, तसेच भाविकांसाठी अद्ययावत सेवा सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत। जागृत देवस्थान असल्याने या मंदिरात दररोज भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली असते। आज अमावस्येनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। देवस्थान समितीच्या वतीने तसेच मानकऱ्यांच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। हजारो महिला आणि नागरिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। बिरोबाच्या नावाने चांगभलच्या गजरात भाविकांनी मंदिर परिसर दणाणून सोडला होता। कोरोना नियमांचे पालन करून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप, अष्टा।